केंद्रीय बजेट एक तारखेला सादर होणार आहे. बजेट काय सादर करावा हा शेवटी सर्वस्वी आताच्या केंद्रातल्या सरकारचा अधिकार आहे. अर्थमंत्र्यांचा पंतप्रधानांचा अधिकार आहे, तर त्यांच्या अधिकाराचा वापर करून ते करतील. एकदा ते बजेट सादर झाल्यानंतर देशामध्ये जेवढी राज्य आहेत ती राज्य त्याच्याबद्दलची अभ्यास करतील आणि आपापल्या राज्यांचं बजेट सादर करतील. आम्ही पण काय बजेट ते सादर करतायत, कारण दोन वर्ष राज्यात देशात जगात कोरोनाचं सावट आहे. कोरोनाच्या सावटाच्यामुळे उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. टॅक्स जो येतो त्या टॅक्सवर देखील परिणाम झालेला आहे. गेल्या वर्षी पण काय परिणाम झाला होता तो मी तुम्हाला सगळ्यांना मागे महाराष्ट्राला सांगितलेला होता. परवा मी आढावा घेतलेला आहे. आज मी कॅबिनेटला पण थोडी बहुत त्याच्याबद्दलची माहिती मुख्यमंत्री बाकीच्या आमच्या सहकार्यांना देणार आहेत की जानेवारी फेब्रुवारी मार्च तीन महिने राहिलेले आहेत. परंतु आम्ही जो काही अंदाज व्यक्त केलेला होता तेवढं उत्पन्न येण्यासारखी परिस्थिती आजच्या घडीला दिसत नाही. आता आमचं जसं आहे तसंच इतर राज्यांचं पण राहणार आहे, कारण कोरोनामुळे काही नियम लागतात, काही नियमावली राबवावी लागते आणि त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फटका हा अर्थव्यवस्थेला बसतो.